सब्सक्राइब कीजिए खेतीबाड़ी चैनल को और बेल आइकॉन दबाइए लेटेस्ट अपडेट्स के लिए। नमस्कार, मी अजित कोरडे, मी स्वतः BSc ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे। मी माझं गाव पाडेगाव, तालुका फलटण, सातारा जिल्हा हे आहे। मी 2017 साली न्यू हॉलंड या कंपनीचा 60-10 XL सिरीजचा ट्रॅक्टर घेतला। हा ट्रॅक्टर घेत असताना मनात एकच होतं की जो काही ट्रॅक्टर घेईल त्याची पॉवर चांगली पाहिजे, ज्याची टेक्नॉलॉजी ही अपडेटेड पाहिजे, आणि जो वापरत असताना काही ड्रायव्हरला त्रास नसता या न येता त्याचं काम जास्त चांगलं पाहिजे। हे करत असताना 60-10 आमच्या सगळ्या काही अपेक्षा पूर्ण केल्या। 60-10 वापरत असताना आम्हाला कुठलीही अडचण आली नाही। ज्या काही किरकोळी टेक्नॉलॉजीच्या अडचणी आल्या की जे काही ड्रायव्हरला कळत नव्हते काही गोष्टी, कारण ह्या टेक्नॉलॉजी अपडेटेड आहे, लोकांना जनरल ड्रायव्हरना ह्या गोष्टी कळत नाहीत, त्यासाठी वेळोवेळी कंपनीचा जो कोण स्टाफ असेल, काही टेक्निकल हेड असतील, ते डोर घरी येऊन बांधावरती येऊन त्याची सगळी माहिती दिली, लोकांना त्याच्याविषयी चांगली माहिती दिली, कसा वापरावा, काय हे करावं, कुठल्या गोष्टी कशा यूज कराव्या, ज्यांची जेणेकरून त्याचा मेंटेनन्स कमी राहील आणि ज्याच्यामुळे त्याचं मायलेज वाढेल। हे करत असताना आम्हाला 60-10 दोन वर्षात खूप चांगला अनुभव आला। न्यू हॉलंड नक्कीच आपल्याला नवीन नवीन टेक्नॉलॉजी देतो आहे, आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मी असं म्हणतो की श्रीराम ट्रेडर्सचे जे काही मालक आहेत शाहू काटकर साहेब, त्यांनी वेळोवेळी आम्हाला मदत केली, त्यांनी आमच्या काही जे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करायचा 100% प्रयत्न केला आणि ते आमच्या पाठीशी राहिलेत। हे जे काही न्यू हॉलंड ट्रॅक्टर नवीन काही टेक्नॉलॉजी देत आहे ते नक्कीच शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे आणि फायदेशीर आहे। धन्यवाद। अब आपको लगता है कि हम ऐसे नए नए वीडियो बनाते जाएं तो नीचे कमेंट दिए हुए कमेंट बॉक्स में आप लिखते जाओ कि आपको कौन से ट्रैक्टर का रिव्यू करना है, कौन से ट्रैक्टर के बारे में जानना है, ये हमें लिखते जाइए, जरूर हम करते जाएंगे। हमारे खेतीबाड़ी चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो और हमारे वीडियोज़ को शेयर करते जाओ। जय जवान जय किसान, किसान की उन्नति ही देश की उन्नति।